एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे काल राज्यभरामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालेलं आहे आणि आंदोलनाला यश खऱ्या अर्थाने आलेलं आहे, कारण सरकारनं आता नवी तारीख जाहीर केलेली आहे. येत्या 21 तारखेला एमपीएससीची परीक्षा आता घेण्यात येणार आहे. या सगळ्या निर्णयावर विद्यार्थ्यांचं काय मत आहे आपण जाणून घेतोय. मित्रा, 21 तारीख जाहीर झालेली आहे, काय भावना आहेत आता? खूप चांगलं वाटत आहे. आम्हाला यश आलं एक मोठं. सरकारने 2 वर्षापासून नोकऱ्या नाही काढल्या आणि त्यातल्या त्यात 1 वर्ष 1.5 वर्षापासून एक्झाम पोस्टपोन्ड होत आहे. आता आपल्याला माहिती आहे की 5 दिवस पोस्टपोन्ड झाली आहे आणि विद्यार्थ्यांचं सायकोलॉजिकल स्ट्रेस एवढं वाढलं आहे की बरेचसे विद्यार्थी आत्महत्या करेल अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. पण कालच्या या मोठ्या उद्रेकामुळे एक विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त झाले आहे. परीक्षेच्या तोंडावर तुम्हाला आंदोलन करावं लागलं, अर्थात नवी तारीख जरी जाहीर झालेली असली तरी एक एक मिनिट तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. काल अख्खा दिवस तुमचा आंदोलनामध्ये गेला. नक्कीच, काल अख्खा दिवस आमच्या मुलांचा आंदोलनामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे मुलांना, पूर्ण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना खूप सायकोलॉजिकल स्ट्रेस झालेला आहे आणि गव्हर्नमेंट किती अकार्यक्षम आहे यावरून कळून येते. कारण की लॉजिक काही कळत नाही आहे की तुम्ही 1 हप्ता परीक्षा पोस्टपोन करत आहेत, मग जसं की आठवड्याभरामध्ये तुम्ही पूर्ण कोरोना कंट्रोलमध्येच आणणार आहात का? त्या व्यतिरिक्त काय झालेलं आहे, बऱ्याच मुलांनी आपले होम सेंटर्स टाकलेले आहेत, ते सर्व मुलं आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत. आता त्या मुलांनी परत पुण्याला यावं आणि परत पुण्याला जावं, परत नागपूरला किंवा औरंगाबादला जावं का, हा प्रश्न आलेला आहे. मित्रा, तुझ्या काय भावना आहे, काय म्हणणं आहे आता सरकारच्या निर्णयाचं? स्वागत करतो मी, पण थोडा उशिरा झाला, पण एक मुलांना तो वेळ पण मिळालेला आहे. तेवढ्या वेळेत ज्यांची बॅकलॉग स्टडी आहे ती त्यांनी करून घ्यावी आणि परत एक जोमान आहे की एक नवीन संधी मिळालेली आहे, त्या संधीचा पूर्णपणे फायदा करून घ्यावा. 1 तारीख जाहीर होते, अचानक ती कॅन्सल होते, पुन्हा नवीन तारीख जाहीर होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा खेळ चालवलाय का? नक्कीच खेळ चालवलाय आणि ही चौथी वेळ आहे सरकारकडनं पुढे जाण्याची. मागचे 2 वर्ष झालं कोणीच एक्झाम दिलेली नाही आहे, अनएम्प्लॉयमेंट वाढली आहे आणि त्यातल्या त्यात 2 लाखांच्याऐवजी आत्ता 5 लाखांच्याऐवजी 10 लाखसुद्धा अर्ज आले असते. जर मागील 2 वर्षांचे विद्यार्थी, आत्ताचे पासआउट 2 वर्षांच्या विद्यार्थ्यांनी जर अर्ज भरलेला असता तर त्यांनासुद्धा चान्स दिला गेलेला नाही आहे या एक्झाममुळे. आणि तसेच सरकारने मला वाटतं या नोटिफिकेशनमध्ये कंबाईनची जी एप्रिलमध्ये एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दल पण स्पष्टता दिली नाही. कालच्या आंदोलनाचं हे यश आहे का, इतक्या मोठ्या संख्येनं राज्यभरामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले? हे कालच्या आंदोलनाचं नक्कीच यश आहे आणि प्रेशर ग्रुप म्हणून आम्ही एमपीएससीचे स्टुडंट्स किती आहोत हे आम्ही दाखवून दिलं. नक्कीच या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं यश आहे, पण 5 दा परीक्षेची तारीख जाहीर होते आणि अगदी तोंडावर परीक्षा आलेली असताना ही परीक्षा रद्द होते, पुढे ढकलली जाते, त्यामुळे साहजिकच एमपीएससीचे सगळे विद्यार्थी खूप आक्रमक झाले होते. मात्र आता पुन्हा आयोगानं नवीन तारीख जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. कॅमेरामन निखिल करंदीकरसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे.